लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने लिफ्ट, लिफ्ट कोसळून नऊ डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे या घटनेत काही डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली नवीन पनवेलमधील आमले हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये आमले यांनी डॉक्टर मित्रांना गेट टुगेदरसाठी निमंत्रित केलं होतं जेवणासाठी तिसऱ्या मजल्यावरून नऊ डॉक्टर तळमजल्यावर येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले दुसऱ्या मजल्यापर्यंत लिफ्ट व्यवस्थित कार्यान्वित होती त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच लिफ्ट तळमजल्यावर प्रचंड वेगानं खाली आपटली लिफ्टमध्ये उभे असलेले डॉक्टर आतमध्येच अडकून पडले इतर डॉक्टरांनी तातडीनं नवीन पनवेल अग्निशमन दलाला कळवलं अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहचून जखमींना त्वरित बाहेर काढलं डॉक्टर संदीप आमले डॉक्टर बाळकृष्ण नागरगोजे डॉक्टर गोविंद पाटील डॉक्टर श्रेयावीर डॉक्टर विनोद ढोले डॉक्टर दीपाली नेरवणे डॉक्टर संतोष जायभाय पुणे येथील डॉक्टर सुरेश नाईक आणि डॉक्टर वृंदा कक्कर हे जखमी झालेत आमले हॉस्पिटलचे मालक डॉक्टर संदीप आमले यांच्या डाव्या पायाला सर्वात जास्त दुखापत झाली आहे घटनेनंतर जखमी डॉक्टरांना पनवेलमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे